नमस्कार, मी गौरी मोरे. INW मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे चित्रपट रसिकांच्या फायद्याची. चित्रपट रसिकांसाठी एक खुशखबर आहे, आपला आवडता चित्रपट पाहण्याबरोबरच आवडते खाद्यपदार्थही तुम्हाला आता चित्रपटगृहात नेता येणार आहेत. चित्रपटगृहांमध्ये कायद्यानुसार खाद्यपदार्थ नेता येतात ही बाब अनेक चित्रपट रसिकांना माहीतच नव्हती. म्हणूनच 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे. चित्रपटगृहांमध्ये कायद्यानुसार प्रेक्षकांना आपल्याकडचे खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार आहे, परंतु ही बाब अनेकांना माहितीच नसल्याने 15 ते 31 डिसेंबर या कालावधीत जनजागृती करण्यात येणार आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट व्यवस्थापनाने भाड्याने दिलेल्या स्टॉलवरचे खाद्यपदार्थ खपावी याकरिता प्रेक्षकांना त्यांच्याकडचे पदार्थ आत नेण्यास मनाई केली जाते. परंतु या खाद्यपदार्थांच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्याने काही वेळेला ती परवडत नसल्यानं प्रेक्षक मध्यंतराच्या वेळीस देखील तेथेच बसणे पसंत करतात. त्यामुळे हे चुकीचं असून ग्राहक त्याबाबत कुठेही वाच्यताही करत नाहीत. या सर्व प्रकारांबाबत लोकांमध्ये असंतोष असतो, पण ते व्यक्त करताना दिसत नाहीत. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने केलेला हा अलिखित लिखित नियम कायद्यामध्ये बसवला आहे की नाही याचीही ते तपासणी करताना कुठेही दिसत नाही. या संदर्भामध्ये राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी ग्राहकाला अशा गोष्टींसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रार करता येऊ शकते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. खरं तर मुळात ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी पुढे आलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.